नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी गुरुवारी मानवी साखळी आंदोलन झालं. त्याअंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव तथा सर्वपक्षीय कृती समितीचे सदस्य संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण मतदारसंघातील घरिवली ते कल्याण फाटापर्यंत मानवी साखळी आंदोलन झालं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव देण्यात यावं आणि त्यासाठी सरकारचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे याकरिता रायगड ते मुंबई अशी भव्य मानवी साखळी आंदोलन गुरुवारी झालं. हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसते, वाया जाऊ द्यायचे नसते आणि संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही हे प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचं वचन घेऊन हे आंदोलन झालं. या आंदोलनात सर्व पक्षीय नेते सहभागी झाले असून काँग्रेस प्रदेश कमिटी सचिव आगरी कोळी भूमिपुत्र महासंघ सल्लागार आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्व पक्षीय कृती समिती सदस्य संतोष केणे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण मतदारसंघातील घरिवली गावापासून ते कल्याण फाटापर्यंत ही मानवी साखळी होती. ही मानवी साखळी 7 किलोमीटरपर्यंत पसरली होती. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यामध्ये सर्व गावकरी आणि विविध पक्षाचे पदाधिकारी, संघटनांचे पदाधिकारी, वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आणि हेतूने या विभागाची मानवी साखळी आता पूर्णपणे टोल नाक्यापर्यंत गेलेली आहे. आपण याला आता ग्रामस्थांची मागणी आहे, भूमिपुत्रांची मागणी आहे, त्यांचा हक्क त्यांच्या नेत्याला मिळायला पाहिजे ज्यांनी 12.5% जनक म्हणून आयुष्यभर सेवा केली आणि सर्वसामान्याला न्याय दिला असं दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी नवी मुंबई विमानतळाला दिलं पाहिजे. बघा या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे लोक सुद्धा उपस्थित आहेत, वारकरी मंडळी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेली आहे. आणि आपण पाहिलं असेल डिस्टन्सिंगचं पालन करून महिला भगिनी सुद्धा इथं या ठिकाणी उपस्थित राहिलेत. का या मानवी साखळीमध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. वारकरी संप्रदायाचे ते या ठिकाणी हनुमान महाराज हे इथं या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे सांप्रदायिक माणसं सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत. महिलांचा सहभाग आहे. नियमाचं पालन करून मास्क तोंडाला लावून डिस्टन्सिंगचं पालन करून आणि कायदेशीर मागणी करत आहेत. भूमिपुत्रांची मागणी, आग्र्याची मागणी, नवी मुंबई विमानतळाला नाव दिबा पाटलांचं दिलं पाहिजे.